सर्वप्रथम महाराष्ट्र के आराध्य दैवत शिव छत्रपति शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि हिंदी हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर धर्मवीर आनंदिके साहेबांनी त्रिवार मानाचा मुद्रा करून आलेल्या सर्व क्रीडासिकांचं मी सायनाथ राजे तलोजा मतकुर गाव आपलं सहर्ष स्वागत करतोय. श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी यांच्या संयुक्त विद्यमानाने भरली स्पर्धा आपण पाहू शकाल. आमदार चषक 2022 अर्थातच MLA ट्रॉफी खूप मोठा योगदान खऱ्या अर्थानं आपण पाहिलात. तर महेश राघोशेठ पाटील आमच्या आधारस्तंभ युवा नेता भाजपा, त्यानंतर भारतशेठ पादरे असतील, कुणाल असतील, आमचे रुपेश असतील, खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी सातत्याने ते घेत असतात. आजच्या स्पर्धेतील आपण विचार केलात, आजच्या दिवसातील पहिलीच मॅच जबरदस्त एक मैत्रीपूर्वक लढत आपण पाहू शकाल. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन आपण जाऊया सरळ मैदानाकडे. टॉसचा भाव सरला खऱ्या अर्थाने आपण पाहिला. गावदेवी स्पोर्ट्स कुशाल दादा 11 डोंगऱ्याचा भाड्याने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. त्यानंतर उसाटणे संघाला अर्थात स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमला मात्र या ठिकाणी फलंदाजासाठी मात्र आमंत्रित केलं गेलं आहे. 5 षटकांची मॅच असेल, त्यामध्ये आपण विचार केला तर 2 षटक P1 आणि P2 असतील. मॅडेटरी पॉवरप्लेमध्ये अर्थातच सलामीची धडाकेबाज धर्मवीर आणि कर्मवीरची जोडी आपण पाहू शकाल. स्ट्राईकवरती आपण अजयला पाहू शकाल आणि नॉन स्ट्राईक एंडवरती पाहिला तर मुकेशला आपण पाहू शकाल. डावखरे हातात एक विस्फोटक फलंदाज सातत्याने आपण पाहिलं. तर पंचांच्या भूमिकेत देखील अजय भंडारे सातत्याने आम्ही त्यांना पाहत असतो. दोन्ही संघाला स्पर्धेच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. आज लेखणीचं काम करतील आमच्या अल्पेशाचा गायकवाड. त्यानंतर ही स्पर्धा 195 राष्ट्रामध्ये लाईव्ह थेट प्रेक्षकम आपण पाहू शकाल. जितूदादा मडवी प्राप्ती लाईव्हचे ऑनर सर्वांचं मनपूर्वक आपण सहर्ष स्वागत करूया आणि जाऊया सरळ मैदानाकडे. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. पंचांच्या भूमिकेत आमचे निश्चिताचा असतील सँडी पालकर सर असतील. त्यानंतर आरंभ प्रारंभ करूया शुभारंभ. बोला गणपती बाप्पा मोरया. पहिला चेंडू घेऊन येतील गोलंदाजीच्या माकुरती. गोलंदाज आहे अक्षयचा. हा चेंडू आपण पाहू शकाल. जबरदस्त भेदकता पाहिली निश्चितच. ओव्हर स्टेप मध्ये आपण पाहिलं तर शफल झाले होते. अजयला मात्र चेंडू समजू शकला नाही. P1 मध्ये एक भारदस्त गोलंदाज म्हणून त्याची ख्याती आपण पाहिली तर चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. पहिला चेंडू मात्र अजयला समजू शकला नाही. सरळ चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये आपण पाहिला ट्रॅव्हल होतं. 5 षटकांची मॅच आहे आणि 5 षटकामध्ये तब्बल तुम्हाला या ठिकाणी 60 ते 65 डबा उभारणं गरजेचं असेल. गोलंदाज तयार. हलक्या त्यानं ड्राईव्ह करता सुरेख फटका कव्हर रिजन मध्ये. चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल तोपर्यंत दर्जेदार क्षेत्ररक्षण. 2 धाव सहजरित्या पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आणि बघता बघता गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली सुरुवात आहे. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र अर्थातच 3 धाव आल्यात आणि मात्र श्रीकरांचे ओपन होते. अर्थातच आपण पाहिला स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसटणे टीमचा मात्र या ठिकाणी श्रीगणेशा ओपन होत्या. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 धावसंख्या धावल करती पाहिली तर 3 धावा. मॅन्डेटरी पॉवरप्लेमध्ये आपण पाहू शकाल 2 क्षेत्ररक्षक 30 घेत केऱ्याच्या बाहेर. बाकी क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर आंतरवर्तुळामध्ये संघर्ष करावा लागेल या मैदानावरती कारण तब्बल 10 संघानं मात्र या ठिकाणी अस्तित्व आपल्या घेतल्यात. कारण आजच्या संघर्षाला जर तुम्ही वेलकम केला तर तोच संघर्ष तुमचा उद्याचा सामर्थ्य मात्र निर्माण करत असतो. 2 चेंडू झाल्यात. 1 धावसंख्या धावपळ करते पाहिले तर 3 धावा. स्ट्राईकवरती आता फलंदाज आपण पाहिला तर मुकेश मडवी कोणता असतात या षटकातील तिसरा चेंडू. फुलटॉस होता, फ्लिक केला, दर्जेदार स्ट्रोक. चेंडू जाय स्क्वेअर लेग रिटर्नमधून आउट ऑफ द पार ओव्हर द रोप खणखणीत चरण. थँक्यू डीजे मास्टर नितीन. जबरदस्त ऑपरेटिंग डीजे नितीन यांचं. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करूया. या ठिकाणी 1 धावसंख्या दाफल करते पाहिली तर 7 धावा. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू. या वेळी भन्नाट वेग वेगाची स्वारी गोलंदाजी करत असताना मात्र अक्षय कडूची गोलंदाजी खूप भारी होते. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर स्थिर आपण पाहू शकाल.
ते मात्र सात धावा धावफलकावरती मँडेटरी पावरप्लेमध्ये आपण पाहिलं दोन क्षेत्ररक्षक आपण पाहिलं डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये आहे त्यानंतर एक वाईड शॉट लाँग ऑनमध्ये आपण पाहू शकाल शॉर्ट टर्मॅन शॉर्ट स्क्वेअर लेग असा क्षेत्ररक्षणाची पाबंदी आपण पाहू शकाल फ्लिक केलाय चांगला स्ट्रोक आहे दर्जेदार स्ट्रोक आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत एक धाव सहजरित्या पूर्ण चांगली थ्रो येतोय ऑन द स्टंप थ्रो आली आहे आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपतो एकूण धावसंख्या धावफलकावरती उसटण्या संघाच्या पाहिल्या तर बिना गडीबात आठ धावा धावफलकावरती षटकातील शेवटचा चेंडू असतील कारण एक चौकार जरूर ठोकला होता बॉल फलंदाजी करत असताना पाहिला तर मुकेश मडवीनं मात्र चौकारांना निश्चितच मात्र आपली वलख पटवून दिली होती जबरदस्त आयोजन आहे नियोजन आहे सुजन बॅनर्स खूप चांगले आहेत पूर्णपणे बीजेपीमय वातावरण या ठिकाणी आपण पाहतोय शेवटचा चेंडू आहे पिवन मधला गोलंदाज तयार षटकातील शेवटचा चेंडू अक्षय कडू अजयसाठी फुल टॉस होता फुल टॉस म्हटला तर आ बेल मुझे मार तितकीच लांबी तितकाच अंतर आणि चेंडू सी मारेशीच्या बाहेर छू म्हणतात थँक्यू डीजे तर एका षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 14 धावा सुरुवात जबरदस्त झाली आहे 14 धावसंख्या पिवनमध्ये कुठून काढल्या दोन्ही फलंदाजांना आपण पाहिलात तर अजयने एक षटकार ठोकलाय त्यानंतर आपण पाहिलं तर मुकेशने एक चौकार ठोकलाय एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर निश्चितच 14 धावा धावफलकावरती पीटूचा षटक असेल तीन क्षेत्ररक्षक 30 गेट केऱ्याच्या बाहेर बाकी आठ क्षेत्ररक्षक या अंतरवर्तुळामध्ये आपण पाहू शकाल दर्जेदार आयोजन पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात उंच उंच डोंगर आपण पाहू शकाल झाडांची हिरवली आपण या ठिकाणी पाहू शकाल गोलंदाज तक्यार तेजस डोंगरेला आपण पाहू शकाल पहिला चेंडू क्या बात आहे दर्जेदार चौक रिव्हर्स स्वीप अटेंड केला आणि चेंडू मात्र सरळ जाईल थर्डमॅन सीमा रेषेच्या वर येतोय हा दमदार षटकार थँक्यू छत्रपती शिवाजी महाराजांचं गीत गालं जबरदस्त संगीत छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवलं जगायचं कसं आणि निश्चित संभाजीराजाने शिकवलं मारावं कसं गोलंदाज तर या षटकातील पहिल्या चेंडूवरती बेधडक षटकार आपण पाहिला यावेळेस चांगला फटका आहे स्ट्रोक मात्र चांगला होता सन्मान दिलाय निर्धाव चेंडूची सांगता होते एकूण धावसंख्या दोन दशकामध्ये आपण पाहू शकाल 20 धावा धाव फलकावरती तेजस डोंगरीचा आपण विचार केला पहिल्या चेंडूवरती एक मोठा स्ट्रोक आल्यानंतर कुठेतरी कमबॅक देण्याचा कार्य या फलंदाजाच्या माध्यमातून पाहिला तर एक चांगला स्ट्रोक कन्वर्ट केला होता कारण शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या नजरेचा कैदाना आपण पाहिला होता 20 धावा दाफल करते षटक क्रमांक दुसरा यावेळेस मात्र बॅटच्या रडारमध्ये हा चेंडू येऊ शकला नाही सरळ चेंडू जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय तोपर्यंत एक निर्धाव चेंडूची सांगता होते बॅक टू बॅक दोन चेंडू या ठिकाणी मात्र निर्धाव केलेला आहे हा फलंदाज आपण मुख्यतः विचार केला पहिल्या चेंडूवरती एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहिला रिव्हर्स स्वीपचा अटेंड केल्यानंतर षटकार ठोकला होता त्यानंतर दोन चेंडू मात्र कुठेतरी गोलंदाजाने मात्र तेजसनं कमबॅक करून दिला आहे 20 धावा धाव फलकावरती आपण पाहू शकाल मैदानाचा विचार केला तर कुठलीही धावसंख्या या मैदानावरती मात्र सेफ मानली जाणार नाही कारण अतिशय चांगला मैदान आहे सुसज्ज धाव मैदान आहे गोलंदाज सर तेजेश फुल टॉस होता मात्र बॅटच्या रडारमध्ये येऊ शकला नाही मात्र चांगलं दर्जेदार विकेटच्या पाठी ते निश्चित पंचांचा लेग बायचा इशारा येतो एक धाव मिळेल गणरायचा शुभांक आपण पाहिला तर 21 धावा विकेटच्या पाठी ते खऱ्या अर्थानं फिल्डर असतात क्षेत्ररक्षक असतात त्यांना मात्र दिवसा जागता पहारा देणं गरजेचं असतं ते देत आहेत दर्जेदार क्षेत्ररक्षण अजयने मात्र षटकाराने आपली वलख वटवून दिली 21 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल जबरदस्त वातावरण आहे क्रिकेटला पोषक असं वातावरण या मैदानावरती आपण पाहू शकाल बॅनर्स पहा निश्चितच खूप चांगले बॅनर्स या ठिकाणी आपण पाहू शकाल
विजयमय वातावरण आणि जबरदस्त पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात एकूण चेंडू फेकून झाले. षटकातील 4-21 धावधाव फॉलो करते. अजयसाठी हा चेंडू गोलंदाज तेजे समोर फलंदाज अजयसाठी फुलटॉस होता दर्जेदार स्ट्रोक मात्र चेंडू जाईल स्कोअर लेग क्रिझनच्या वरनं. या वेळेस येतो आहे दमदार शानदार रुबाबदार षटकार. थँक यू ओम सराम. तर याच दरम्यान आमचे मोतीराम मोहित निश्चितच एक दर्जेदार क्रिकेटर यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं सरसे स्वागत आहे. चेंडू मात्र गरंगलत चाललाय. डीपमधून क्षेत्ररक्षक घेतील तोपर्यंत मात्र एकच धावावरती समाधान मानावं लागेल. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर एकूण धावसंख्या निश्चितच अल्पेश दादा दर्शवतात की 28 धाव धावफलकावरती. सुरुवात दमदार आहे कारण पहिल्या षटकामध्ये 14 आल्यात दुसऱ्या षटकामध्ये देखील 14 आल्यात. एकूण धावसंख्या आपण पाहिला तर 28 धाव धावफलकावरती. दोन षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावपळकडे पाहिल्या तर 28 धावा गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. नवीन गोलंदाज सांख्यिक कोट्यातील तिसरं वैयक्तिक कोट्यातील मात्र दुसरं षटक आपण पाहू शकाल. अक्षय गडून पहिल्या षटकामध्ये पिवनमध्ये चांगली गोलंदाजी म्हणजे 14 धावा. पण अजयची बॅट आता मात्र तापली गेली आहे. तर अजय एक चांगला उत्कृष्ट दर्जेदार खिलाडी आहे. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने खूप मॅचेस त्यांच्या माध्यमातून पाहिला. संकटमोचक म्हणून फलंदाजी असो गोलंदाजी असो क्षेत्ररक्षणामध्ये अष्टपैलू क्रिकेटर हाच तो हा फलंदाज आपण पाहू शकाल. तो मात्र अजय भंडारेला गोलंदाज अक्षय मात्र तयार होतील. 28 धावा धावफलकावरती गोलंदाज तयार. यावेळीस मात्र चांगला आहे चेंडू. चेंडूकडे मात्र पाहत बसले. निश्चितच चेंडू झपकन येतो सरळ एसटी रक्षकाच्या हातावर. अशा भूत अशा नजरेनं पाहत बसला अजय मात्र चेंडूला मात्र रीड करू शकला नाही. तत्पूर्वी एक निर्धाव चेंडूची सांगतो होते. षटक क्रमांक तिसरा 28 धावा धावफलकावरती. अजयला तुम्ही शांत ठेवू शकणार कारण क्षमता आहे ताकद आहे. आता मात्र हा चेंडू ऑबस्टिकच्या बाहेर गेला. पंचांचा इशारा येतो. हा व्हाईटची खून करत असताना दोन हात समांतर करून पंचा दर्शवतात का चेंडू खराब आहे. ऑबस्टिकच्या खूपच बाहेर. एकूण धावा आपण धावफलकावरती पाहिल्या तर 29 धावा धावफलकावरती. या क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलेला आपण पाहू शकाल कारण ज्याप्रमाणे मोत्यांची माळ तुटल्यानंतर मोती पूर्णपणे विखुरले जातात तशाच पद्धतीनं क्षेत्ररक्षण आपण विखुरलेलं पाहू शकाल. डीप मिड विकेट आहे. व्हाईट इज लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये सो थर्मॅन त्यांना डीप एक्स्ट्रा कव्हरकडे देखील क्षेत्ररक्षणाची आता पाहून दे पण पाहू शकाल. यावेळेस फटका खूप चांगला आहे तितकीच लांबी आणि तितकाच अंतर. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर षटकार येतोय. अजयच्या बॅट्समधून षटकार क्रमांक 3 आलाय. एकूण धावसंख्या धावकावरती पाहिल्या तर 35 धावा धावफलकावरती. सफारदास्त फटकेबाजी टोळी जंग इमारतीप्रमाणे निश्चितच या ठिकाणी धावसंख्येचा उच्चांक काढण्याचा प्रयत्न असेल. निश्चित आपण पाहतो ध्येय उंच असला की झेप देखील मात्र उंच घ्यावं लागते आणि ती झेप घेत असताना पाहू शकाल अजय जबरदस्त फटकेबाजी. चौफेर फटकेबाजी कशी करावी याचा उत्तम उदाहरण अजयच्या बॅट्समधून. फुल टॉस होता त्या देखील क्षेत्ररक्षक तैनात आहे. वड कॅच मात्र फलंदाज मात्र बाद होतील. अजय आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते प्रशांत होते त्या ठिकाणी आणि फलंदाज मात्र या ठिकाणी पाहिलं तर अजयची खेळी संपुष्टात. Okay.
तर पाठीराख्याच्या माध्यमातून आजही असं मात्र कौतुक केलं जातं, कारण वैदिक 8 चेंडूवरती आपण त्यांना पाहिला तर 22 धाव्यांची एक मॅरेथॉन इनिंग साकारली. निश्चित आता मात्र नवीन फलंदाज आपण पाहू शकाल. धनंजय हिला खूप मोठा अनुभव, एक्सपिरियन्स इज गुड टीचर्स आता त्याने आम्ही म्हटलं जातो, परंतु खूप अनुभव या फलंदाज. ज्या ज्या वेळी मात्र आपण उसाटणी टीम संकटामध्ये असताना आज तो फलंदाज तालणार संकटमोचक म्हणून बनवतोय. धनंजय हिलाल खूप मोठा अनुभव आहे, अनुभवाची शिदोरी मात्र गोलंदाजी करत असताना अक्षयला मात्र या ठिकाणी सफलता प्राप्त होते. अक्षयकडू सांख्यिक कोट्यातील तिसरं वैयक्तिक कोट्यातील मात्र पाहिलं तर दुसरा षटक आहे. फलंदाज तयार, फुल टॉस होता, आल्याला मात्र आपला परिचय दिलाय. चेंडू जाईल स्क्वेअर लेग रिझनच्या वर, नाही तो या दमदार सॉलिड षटकार. थँक्यू. यावेळी षटकाराच्या बरोबरीने एकूण धावसंख्या धावबॉलवरती पाहिली तर 41 धावा धावबॉलवरती आल्या आहेत. निश्चितच आपण पाहिलं तर जबरदस्त फटकेबाजी, फुल टॉस चेंडू होता. ज्या ज्या वेळी गोलंदाजाने फुल टॉस चेंडू फेकलाय त्या त्या वेळीच मात्र फलंदाजाने त्याचा भरपूर सम. तर नागझरी क्रिकेट संघ श्रीकृष्ण 11 क्रिकेट संघाचे व्यवस्थापक नरेश म्हात्रे आणि सोमनाथ म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे, आणि त्याचबरोबर नेताजी पाटील नागझरी उसाडणे यांच्या वतीने या स्पर्धेसाठी इथे स्पोर्टची सायकल पुरस्कृत करण्यात आलेले आहे. त्यांचं मनपूर्वक आम्ही ते स्वागत करत आहोत. थँक्यू. यावेळेस देखील फटका खूप चांगला आहे, जबरदस्त फटका आपण यावेळेस पाहिला. वाईड इज लॉंग ऑन आणि डीप मिडविकेटचा मर्न निश्चितच येतो. हा चेंडू दमदार षटकार. थँक्यू थँक्यू डीजे, जबरदस्त फटकेबाजी. आल्या आल्या मात्र धनंजय हिलानं आपल्या स्वतःचा परिचय दिलाय, स्वतःला सिद्ध केलाय या मैदानावरती. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिली या षटकाराच्या बरोबरीनं 47 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार, अक्षय यांच्या षटकातील पुढील चेंडू गोलंदाज तयार. यावेळी चांगले या प्रकट केल्याचा प्रयत्न मात्र शत्रक्षक या ठिकाणी होतोय. बीट मॅच मध्ये ट्विस्ट, चेंडू जाईल थर्ड मॅन सी मारेशीच्या बाहेर, ओव्हर द रोप चौकार. थँक्स डीजे मास्टर. इथे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे दमदार आयोजक की ज्यांच्या माध्यमातून 16 ते 20 नोव्हेंबर रोजी एका मानाची क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे. ते गुरुग्राम उसाडणे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच तथा स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष योग्यदादा मडवी यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर स्वर्गीय रामचंद्र मडवी यांचे छोटे सुपुत्र हितेंद्र मडवी यांचं इथे आगमन झालेलं आहे, आणि त्याचबरोबर दिलीप शेठ मडवी, रोशन मडवी यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांना आम्ही भारतदादा म्हात्रे यांच्या वतीने व्यासपीठावर आमंत्रित करत आहोत. यावं आपण व्यासपीठावर, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तीन षटकाच्या समाप्तीनंतर या षटक चौक षटकार आल्यानंतर चौकार आल्यानंतर चौकाराच्या बरोबरीनं स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान संघाच्या तब्बल 51 धावसंख्या या ठिकाणी कंप्लीट होतात. क्या बात आहे, तीन षटकामध्ये 51 धावसंख्येचा उच्चांक गाठलाय. अद्याप देखील 2 षटकांचा खेल या ठिकाणी मात्र. तर उसाडणे गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व देविदास म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी यांच्या वतीने आपल्याला स्टेजवर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यावं आपण स्टेजवर, आणि स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष उपसरपंच योगेशदादा मडवी उसाडणे यांनी इथे उपस्थित असाल तर भारतदादा म्हात्रे यांच्या वतीने आपणास व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर, आपलं स्वागत आहे. तर तीन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होत आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी तो शेवन, शेवन फडके एक स्टार खेळाडू गोलंदाजी करत असताना शेवनला आपण पाहू शकाल.
समोर फलंदाज आपण मुकेशला पाहू शकाल जो सलामी अद्याप देखील मात्र तलटुकून बसलाय मैदानावरती. 51 धावा कंप्लीट झाल्यात. फुल टच चेंडू, चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर आणि पंचाने या नऊ घोषित केला. बीमर चेंडू घोषित केलाय, मात्र निश्चित या चेंडूवरती मात्र फ्री हिट असेल. 51 धाव संख्या 7 ने आघाडी घेईल आणि 7 च्या बरोबरीनं संघ जाऊन ठेपते. 51 धाव संख्या 58. धन्यवाद. 58 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं मुकेशसाठी या फुलटॉ चेंडू होता. फ्री हिटचा चेंडू असेल, उघडा डोले पाहणी चेंडू असेल तर मात्र फ्री हिट. या फ्री हिटचा मात्र खरपूस समाचार घेईल का गोलंदाजा या शेवटच्या षटकातील मात्र पुढील चेंडू. यावेळेस मात्र चांगला चेंडू ब्लॉक हॉलवरती मात्र ब्रह्मास्त्र सोडला होता. एक धाववरती समाधान मात्र मानलं जात आहे आणि एका धावच्या बरोबरीनं निश्चित उसाडणे टीमच्या. 51 धावसंख्या धावफलकावरती पाहिल्या तर 59 धावफलकावरती षटक क्रमांक तिसरा आहे आणि माफ करा चौथं षटक, कारण शिवनच्या पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर निश्चित गगनचुंबी षटकार आपण पाहिला होता. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता आणि त्या चेंडूला मात्र मुकेशनं खरपूस समाचार दिला होता. 59 धावा फलकावरती सुरेख फलंदाजी करायला तर धनंजयने देखील दोन षटकार मारून आपले इरादे या मैदानावरती स्पष्ट केल्यात. जबरदस्त दमदार योगदान आपल्या टीमसाठी देत असताना गोलंदाज पुन्हा एकदा शेवटला मात्र या ठिकाणी कमबॅक करावा लागेल. क्या बात आहे चांगला मात्र शेवटच्या क्षणापर्यंत नजरेचा कैदाना आपण पाहिला, फक्त फ्लिक केला होता. यावेळेस मात्र धोक्यात एक घंटे आणि फलंदाज या ठिकाणी रनआउटच्या माध्यमातून मुकेशची खेळी या ठिकाणी संपुष्टात येते. थँक्यू, थँक्स. यानंतरची लढत असणार आहे बघा आदर्श इलेव्हन, आदर्श इलेव्हन खरड आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ ओम ठाकूर बाप्पा मोरिया तलोजा मस्कुर या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंगसाठी लगेच स्टेजशी संपर्क साधायचे आहे. व्यासपीठावर वाकलन गावातील एका नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील आदर्श क्रिकेटर आमचे मित्र मोतीराम भोईर वाकलन यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं स्वागत आहे. थँक्यू. नवीन फलंदाज आपण पाहतोय आणि की डोबरी निश्चितच अनिल दादा यांचे सुपुत्र आहेत. पाहूया आपल्या संघासाठी चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न जरूर असेल. चेंडू गरंगळत चाललाय मात्र तितकं स्टँडर्ड क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. एक धाव जरूर मिळेल, एका धावाच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपतोय. 51 धाव संख्या 61, 61 धावा धाव फलकावरती षटक क्रमांक चौथा प्रगतीपथावर असताना शेवण मात्र कुठेतरी कमबॅक देण्याचा प्रयत्न केलाय, कारण या मैदानावरती धावसंख्येचा उच्चांक पाहिला तर 90 धाव देखील या मैदानावरती होताना आपण पाहिला. फुल टॉस चेंडू होता, चेंडू डीपमध्ये चाललाय. डीप मिडविकेट रिझनमधून क्षेत्ररक्षक फार वेगाने आलेत, तोपर्यंत मात्र सिंगल इज कम्प्लीट होत आहे आणि सिंगलच्या बरोबरीने संघ धावून ठेपते. 51 धाव संख्या 62 धाव धाव फलकावरती आपण पाहिल्या षटक क्रमांक चौथा षटकातील विचार केला, चेंडू फेकून झाले तब्बल 4, अद्याप देखील दोन चेंडूचा खेळ बाकी असेल. फटका खूप चांगला आहे लॉंग ऑन रिझन मधून आपण क्षेत्ररक्षक फार वेगाने आले, येतील वागतील उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल कम्प्लीट होत आहे. चांगली फटकेबाजी, चांगली फटकेबाजी मात्र केली होती, मात्र कुठेतरी रोक लावण्याचा कार्य या गोलंदाजाने शेवटनं मात्र केला आहे. जबरदस्त गोलंदाजी करताना आपण पाहू शकाल. फुल टॉस चेंडू होता, फ्लिक केला, चेंडू जाईल तो मात्र निश्चितच डीप मधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत सिंगल कम्प्लीट आणि षटक क्रमांक चौथा या ठिकाणी समाप्त होते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 51 धावा धावफलकावरती पाहिल्या तर 64 धावा धावफलकावरती टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाच्या. यानंतरची लढत असेल बघा शेवटचा पुकार आहे रिपोर्टिंगसाठी आदर्श इलेव्हन खरड आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ ओम ठाकूर बाप्पा मोरिया तलोजा मजकूर क्रिकेट संघाला. या दोन्ही संघांना आमचा शेवटचा पुकार आहे, आपण रिपोर्टिंगसाठी लगेचच यायचे आहे आणि आपापले टी शर्ट घेऊन आपण लगेचच टी शर्ट घेऊन जायचे आहेत. तत्पूर्वी बोलूया ही लढत आपण पाहतो. एका बाजूला स्वर्गीय रामचंद्र मडबी प्रतिष्ठान उसाडणे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ गावदेवी स्वर्गीय आपण पाहतो. खऱ्या अर्थाने स्वर्गीय खुशाल पाटील इलेव्हन क्रिकेट संघ ढोंगऱ्याचा पाडा या दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक झाल्यानंतर लगेचच आपण सामन्याला इथे सुरुवात केली. थँक्यू मागुरु सर. 51 धावसंख्येचा विचार केला, 64 धाव म्हणजे 16.00 सरासरी गाठली आहे. जबरदस्त फटकेबाजी टोळी जंग मात्र या ठिकाणी आपण पाहिलं, टोळी जंग निश्चितच धावसंख्या पाहतो. गोलंदाज तयार षटक क्रमांक 5 हा जेचा हा चेंडू वन नॉट वेग वेगाची सॉरी आपण पाहिली
निश्चितच आपण पाहिलं तर चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतो आणि चेंडू सरळ आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूचे सांगतात जे 64 धावा 10 फलकावरती हनमारीचा षटक आहे. या षटकावरती मात्र तुम्हाला टार्गेट फोकस करावं लागेल. धनंजयकडे क्षमता आहे, ताकद कुवत आहे आणि ती ताकद आणि कुवत या ठिकाणी मात्र निश्चितच दाखवावी लागेल ना. शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला धावसंख्येचा अंबार मात्र या ठिकाणी उभा राहावा लागेल कारण 64 धावा जरूर झाल्यात. मात्र अद्याप देखील 5 चेंडूवरती मात्र निश्चित तुम्हाला निश्चितच संघर्ष करावा लागेल. गोंदाज तयार या वेळेस करण्याचा प्रयत्न. दर्जेदार स्ट्रोक चेंडू जाईल मात्र गोलीच्या वेगानं तडम्यान सीमा रेषेच्या बाहेर दमदार ऊर्ध्वरूप चौकार. थँक्यू. खऱ्या अर्थाने जबरदस्त फटका आपण पाहिला. उसाटणे संघाचा बाहुबली क्रिकेट स्टार खेळाडू आपण पाहू शकाल. धनंजय हिलालच्या बॅट्समधून आणखीन एक दमदार चौकार. 68 धावा 68 रन्स. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक शेवून येतील मात्र क्षेत्ररक्षण खूप चांगलं टाय लावली होती. जॉन्टी रोडची आठवण करून देणारा क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहिला होता. तत्पूर्वी मात्र 2 धावा कंप्लीट होतील. या 2 धावच्या बरोबरीने संघाच्या एकूण धावसंख्या पाहिला तर 70 धावा. पाठीराखाच्या माध्यमातून शेवणचं मात्र या ठिकाणी कौतुक केलं जातं कारण दर्जेदार क्षेत्ररक्षण कॅच जरूर हार्ड होते मात्र तो निश्चित सोपं करण्याचा प्रयत्न केला होता. निश्चित मात्र चेंडू मात्र निश्चित भूदान झाला आणि 70 धावा धावफल करते पाहिला. षटक क्रमांक अंतिम षटक आहे. गोलंदाजच्या उंबाट्यावर गोलंदाज तयार. शिफ्ट करण्याचा प्रयत्न एक वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न धोकादायक होऊ शकेल परंतु चेंडूवरती छेडखानी चालू आहे. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न मात्र 3 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. कुठेतरी लेझी क्रिकेट आपण पाहू शकाल. निश्चित डोंगरेपाडा टीमच्या माध्यमातून 3 धावा येतील. 3 धावाच्या बरोबरीनं संघ जाऊन ठेपतो 73 रन्स. 73 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 5 प्रगती पथावर असताना अजय डोंगरेला आपण पाहू शकाल. 4 चेंडू झाले आहेत. अद्याप देखील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. जबरदस्त धावसंख्येचा अंबार या ठिकाणी उभा गेला आहे. 73 धावा झाल्यात. समोर फलंदाज आपण निश्चितच एक उजव्यातच एक मजबूत खेळाडू आपण पाहू शकाल. निश्चित डायरेक्ट हिट केली आणि फलंदाज धनंजय हिलालचा खेळ या ठिकाणी समाप्त होत आहे आणि अंतिम चेंडू असेल. 73 धावसंख्या धाव फलकावरती. थँक्यू सो मच. षटकातील शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू असेल. या चेंडूवरती षटकार आला धावसंख्या बनतील ते मात्र 69. चौकार आला धावसंख्या बनतील ते मात्र 77. पाहूया अंतिम चेंडूवरती काय रहस्य असेल या चेंडूवर. गोलंदाज तयार. अजय यांच्या षटकातील शेवटचा चेंडू. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल. तो मात्र सत्यवानला आपण पाहू शकाल. अंतिम चेंडू असेल पहिल्या सत्रातील. ब्लॉक हॉलमध्ये ब्रह्मास्त्र सोडला होता मात्र अजयनं एकदा कम्प्लीट शेवून आल्या. फार वेगानं चांगली थ्रो मात्र त्या ठिकाणी आणि मात्र फलंदाज बाद होतील. एकच धाव मिळेल आणि एका धावाच्या बरोबरीनं स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटण्या संघाच्या धावसंख्या पाहिल्या तर तब्बल 74 धाव झाल्यात आणि 75 धावींचा या ठिकाणी मात्र योगदान मात्र पूर्ण करावा लागेल. जबरदस्त गोलंदाजी झाली, जबरदस्त फलंदाजी झाली. मात्र निश्चितच येणाऱ्या 5 षटकामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल परंतु तितकीच चांगली गोलंदाजी मात्र उसाटणे टीमला मात्र करावी लागेल. तर पुढच्या सामन्यामध्ये काय घडणार काय बिघडणार हे जाणून घेण्यासाठी आपण जाऊया पुन्हा एकदा पनवेल समालोचना असोसिएशनचे उपाध्यक्ष निश्चित आमचे योगेश मंडवी सर यांच्याकडे. धावसंख्या आपण पाहिली 74 झाल्यात. 75 धावींचा निश्चित गरज असेल. तत्पूर्वी जाऊ नका कुठे, पाहत राहा गजर क्रिकेटचा सोळा आनंदाचा डीजे डीजे नितीन. तर थँक्स साहिर राजे. अतिशय दमदार सामना आपल्या भेटीसाठी आलेला आहे साई राजे आणि यानंतर समालोचन करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष आमचे मित्र योगेश मडवी सिद्धी करवले. आपण लगेचच आपली जबाबदारी इथे स्वीकारायची आहे. तर खूप मोठी लढत आहे आपल्या भेटीसाठी आलेली आहे. एका बाजूला
ढोंगऱ्याचा पाडा गावदेवी खुशाल इलेवन ढोंगऱ्याचा पाडा आणि त्यांचा प्रतिस्पर्धी स्वर्गीय रामचंद्र मडवी, स्वर्गीय रामचंद्र मडवी यांच्या नावाने हा संघ खेळतो. एकेकाली ज्याने अंबडनाथ तालुक्याचं शिवसेना उपतालुका प्रमुख पद सक्षमरित्या भूषवलं आणि जर संपूर्ण श्रीमलंगड विभागाचा जर विचार केला तर कुस्तीला खऱ्या अर्थाने कुस्ती खेळाला एक दिशाने गती देण्याचं काम सातत्याने स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वर्गीय रामचंद्र मडवी साहेब यांच्या नेतृत्वाखाली सक्षम झालं. परंतु वेल कधीच कोणाची वाट पाहत नाहीये, वेलेची वाट पाहावी लागतो. कालाने त्यांच्यावर झडप घातली, आपल्यातून निघून गेले, परंतु त्यांची अविस्मरणीय आठवण म्हणून सातत्याने आपल्या सर्वांच्या मनामध्ये जागृत राहावी या उद्देशाने त्यांचे छोटे बंधू उसाडणे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच योग्यदादा मडवी आणि स्वर्गीय रामचंद्र मडवी यांचे सुपुत्र हितेंद्र मडवी यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्या गावाच्या दृष्टिकोनातून आपल्या संघाच्या दृष्टिकोनातून संघाला चांगलं योगदान द्यावा. मग क्रीडा क्षेत्र असो किंवा कुस्ती क्षेत्र असो, ती परंपरा मात्र आमचे मित्र योग्यदादा मडवी आणि हितेंद्रदादा मडवी, दिलीपदादा असतील, रोशन असतील, मुकुंदशेठ मडवी असतील यांनी सातत्याने जोपासण्याचं काम केलेलं आहे. तर ज्या संघाच्या ज्यांच्या नावाने उसाडणे क्रिकेट संघ इथे नेहमी खेळत असतो, स्वर्गीय रामचंद्र मडवी शिवभक्त पहलवान स्वर्गीय रामचंद्र मडवी उसाडणे यांना आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी आणि आपणा सर्वांच्या वतीने इथे श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. सर्वांनी स्तब्ध राहायचं बघा. शिवभक्त पहलवान स्वर्गीय रामचंद्र मडवी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. एक साथ सावधान. ओम शांती शांती शांती. स्वर्गीय रामचंद्र मडवी उसाडणे यांच्या आत्मा चिरशांती लाभो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना आणि त्याने या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हा सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. पॉवर बैलाचे मालक अक्षय पाटील तलोजे यांचं इथे आगमन झालेलं आहे. श्रीकृष्ण स्पोर्ट नागझर यांच्या वतीने आपल्याला स्टेजवर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर, आपलं स्वागत आहे. आणि श्रीकृष्ण क्रिकेट संघाचे ते पॅकेट सुद्धा आहेत, बिग समर्थक आहेत. स्वागत आहे आपलं. आणि बोलूया इथे समालोचनासाठी आमचे सहकारी आणि उत्कृष्ट नामवंत क्रिकेट समालोचक. गेली अनेक वर्षे ही स्पर्धेची जबाबदारी समालोचकाच्या दृष्टिकोनातून सक्षमरित्या सांभाळणारे आमचे मित्र योगेश मडवी मॅन फ्रॉम सिद्धी करवले यांच्याकडे. हॅलो हॅलो, थँक्यू थँक्यू सो मच गडगे सर, थँक्यू साई. सकाळ हसरी असावी, शिवरायांची मूर्ती डोळ्यासमोर दिसावी, मुख्य असावे जगदंबेचे नाव, मग होईल तुमचे सर्व सोपे काम. सुसकाल, गुड मॉर्निंग, जमलेल्या सर्व प्रेक्षक वर्गाचं स्वागत. नाशिवंत देह सारा, उद्या जाईल भंगून, काय कमविले काय जमविले, कधीतरी माती मोल होईल. दोन शब्द प्रेमाचे घ्यावेच सदामुखी, प्रेमाने जगजिंका मग होतील सर्व सुखी. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, जमलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी यांच्या वतीनं आमदार चषकामध्ये स्वागत आहे. बरेच सर्व प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून ही मॅच एन्जॉय करतात, त्याही माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मी स्वागत करेल. कारण आज स्पर्धेतला तिसरा दिवस आहे आणि नागझरी म्हटल्यानंतर क्रिकेटचे भव्य दिव्य स्पर्धा गेली 7 वर्ष आपण सर्वांनी अनुभवली आहे आणि ती क्रिकेट स्पर्धा या वर्षी आमदार चषकचं आयोजन तुम्ही पाहतायत. आज 10 संघ खेळणार आहेत आणि त्याच्यातनं पहिलीच मॅच तुम्ही एन्जॉय करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे ज्या संघानं प्रथम फलंदाजी करताना तब्बल 74 धावा केल्यात आणि 75 धावेचं भलमोठं आव्हान उभं केलंय स्वर्गीय कुशाल इलेव्हन गावदेवी डोंगराचा पाडा टीम समोर. तर नेक्स्ट मॅच साठी आपण आमंत्रित करूया आदर्श इलेव्हन खरड टीमचे कॅप्टन. प्लीज आपण संपर्क साधा आणि ओम ठाकूर बापा मोर्या तलोजे मजकूर या दोन टीमचे दोन्ही कॅप्टन तलोजे मजकूर टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. वेलकम संगम राजे. तर खरं टीम कॅप्टन आपण लगेच या. इनिंग समाप्त झाली आहे त्यामुळे आमचा नियम आहे तुम्ही इनिंग संपल्यानंतर लगेच आमच्या कॉमेंटर बॉक्समध्ये हवेत टॉससाठी. तर जाऊया आपण मैदानावरती. दोन्ही टीमला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम. एक स्टँडर्ड क्रिकेट प्रेक्षकांना पुन्हा एकदा आज तिसऱ्या दिवसामध्ये पाहायला मिळेल ही अपेक्षा धरून आमचे प्रेक्षक वर्ग
मैदान वरती आले त्यांचंही स्वागत। बॉलिंग मागवती तैयार झालाय। अजय भंडारी पहिलं पावर प्ले षटक आणि ते सलामी विस्फोटक सलामी जोड़ी डोंगरापाडा टीम कडून अजय डोंगरे आणि प्रदीप पाटील हे दोन विस्फोटक खेळाडू आले सलामीचा टीम। अजय डोंगरे सेकंड वरती खेळाडू, गेम ऑन। पहिला चेंडू लाभ केलाय लॉन्ग ऑन रिजन मध्ये सीमारेखेच्या बाहेर, प्रत्युत्तर दिलंय 75 धाबेला उत्तर देताना पहिला शानदार षटकार। थँक्यू डेचे छत्रपती शिवरायांचं संगीत या ठिकाणी आपण ऐकतोय आणि छत्रपती शिवरायांच्या अनेक साऱ्या गोष्टी आहेत। इतिहास जर तुम्ही वाचला तर निश्चित आयुष्यात कधी अपयशी तुम्ही होणार नाहीये। पुढे जाणारा माणूस कधीच कोणाला मागे खेचत नाही आणि मागे खेचणारा माणूस कधीच पुढे जात नाही। रुबाबा जगण्यात असला पाहिजे, वागण्यात नाही। छत्रपती शिवरायांचं हे वाक्य आहे आणि पहिला षटकार आलाय अजय डोंगरेच्या बॅटमधून, षटकरानं सुरुवात झाली 75 धाबेला उत्तर देत असताना। पुन्हा एकदा थोडस बॅकफुटला आले, समोर खेळण्याचा प्रयत्न होता, व्यवस्थित बॅटला चेंडू लागला नाहीये, कुठल्याही प्रकारची रन नाहीये। धावसंख्या 6 वरती आपण पाहतोय। पहिलं पॉवर प्ले षटक आणि सुरुवात तर दमदार केली आहे डोंगरापाडा टीम कडनं। ऍज द ओपनर ब्लास्टर अजय डोंगरेनं, ऑन साईडला दोन्ही खेळाडू बाउंड्री लाईन वरती आहेत, लॉंग ऑन आणि मिड विकेट, फटका चांगला आहे। ऑफ साईडला खेळाडू नाहीये आणि हा चेंडू जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत मिळाल्या 2 रन्स आणि 2 धावे येणं धावसंख्या स्कोरबोर्ड होती। यस तर झाडाला चेंडू लागला असेल तर चौकार असेल, लक्षात ठेवा, प्रेक्षक सांगतील त्या ठिकाणी। तर प्रेक्षक वर्ग आपण आम्हाला थोडस प्लीज कॉपरेट करा आणि आयोजन कमिटी आमच्या आहे सज्ज, तर निर्णय योग्य तो मिळेल। चला फलंदाज आपण फक्त क्रीज वरती जा, दोन्ही फलंदाज अजय प्लीज आपण खेळपट्टी वरती रा। अजय प्लीज आपण खेळपट्टी वरती रा आणि चला प्रेक्षकांचा डिसिजन पोहोचेल, कारण प्रेक्षक हे क्रिकेटचे मेन घटक आहेत आणि प्रेक्षकांनी जो निर्णय दिला तो आम्हाला तुम्हाला देखील स्वीकार करावा लागेल, कारण प्रेक्षक हे कोणाचे नसतात, प्रेक्षक हे सर्वांचे, त्यांच्यासाठी क्रिकेट फार महत्वाचं आहे। तर पंचांचा डिसिजन येतोय, फक्त 2 रन्स मिळतील त्या ठिकाणी डोंगरापाडा टीमला, कारण असं म्हटले जाते ना की कधी कधी तुमचं नशीब देखील तुम्हाला साथ देत असेल तर तुम्हाला, कारण आमच्या आम्ही नेहमी सांगत असतो की 99% खेळासोबत तुम्हाला 1% नशिबाची साथ असायला हवी आणि जेव्हा 1% नशीब साथ देते ना तेव्हा 100% तुम्हाला यश मिळतंय। सुरुवात चांगली झाली आहे डोंगरापाडा टीम कडनं, अजयनं एक षटकार लावलाय आणि आतापर्यंत टीमची टोटल सध्या 8 या धावसंख्येवरती। पहिलं पॉवर प्ले पुन्हा एकदा बॉलिंग मागपती अजय, चांगला चेंडू खोदून काढलाय, शतक्षक दूर आहेत, आत्ता थांबवणं कठीण आहे आणि चेंडू डीप मिड विकेट सीमारेखेला बीट करत असताना चाललाय सीमारेखेच्या बाहेर, दन 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 करत सीमारेखा बाहेर चौकार। थँक्यू डीजे, विजय सारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीनं सारा हिंदुस्थान हलवून गेला, मुठभर मावल्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला, स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला असा मर्द मराठा शिवराय होऊन गेला। छत्रपती शिवरायांचे सकाळी सकाळी संगीत डीजे नितीनकडनं आपल्याला ऐकायला मिळतात आणि आम्ही पहिल्याच दिवशी सांगितलं की जेव्हा डीजे नितीन आमच्या सोबत असतो तेव्हा प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट होतं, क्रिकेट विथ म्युझिक, आणि प्रेक्षकांना तो आनंद घ्यायला मिळतोय। जेवढं प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आहेत ते पुन्हा एकदा त्यांचं मी स्वागत करेल। चौकार आलाय टीमची टोटल 12 बती, ज्या संघाला 75 धाबेचं आव्हान पार करायचंय, प्रतिषटक 15.00 ही सरासरी गाठायची आहे। व्हेरी गुड डिलिव्हरी, व्हेरी गुड डिलिव्हरी, अजयचं कौतुक करेल, आता कमबॅक केलाय
हा चेंडू त्याचा फार चांगला होता. बघा चेंडू गुडलेंवरती पडल्यानंतर थोडासा डीप राहिला आणि इथे फलंदाज त्याला बीट केलं. एसटी रक्षक अगदी चिपकून आहे एसट्यांना. टीमची टोटल 5 चेंडू फेकलेत, 12 रन्स आल्यात. शेवटचा अंतिम बॉल अजय भंडारी, पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. अपील स्ट्रॉंग होत, मात्र इथे रनआउट स्वरूपात माघारी परतावं लागेल अजयला. आणि अजय बाद झालाय रनआउट स्वरूपात, काहीच करत नव्हती. आणि इथे मोठं विकेट प्राप्त केली आहे ती उसाटणे टीमनं, त्यांना एक मोठा सफलता मिळाली आहे. डावचित स्वरूपात खेळाडू बाद होतोय. अजय डोंगरे बॅक टू द डगआउट. पहिला ओव्हरचा देखील खेळ समाप्त आणि टीमची टोटल 1 बाद 12 रन्स. थँक्स योगेश मडवी, इथे नाणेफेक केली जात आहे. एका बाजूला ओम ठाकूर बाप्पा मोरया तळोजा मजकूर, त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आदर्श 11 खरड नाणेफेक करतात. खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्य जे एसटी महामंडळाचे पदाधिकारी आहेत, एक समालोचक सुद्धा आहेत, सुरेश शिंदे साहेबांच्या शुभास्ते नाणेफेक केली जात आहे. तर नाणेफेकीचा कौल आदर्श 11 खरड संघाच्या बाजूने लागलेले. संघ नाही फक्त निर्णय आपला कळवायचा आहे, शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आदर्श 11 खरड क्रिकेट संघाने. आणि फलंदाजीसाठी ओम ठाकूर बाप्पा मोरया तळोजा मजकूर संघाला आमंत्रित केलेला आहे. तत्पूर्वी वळूया योगेश मडवी यांच्याकडे. नेक्स्ट मॅच असेल बिग फाईट, आदर्श 11 खरड वर्सेस बाप्पा मोरया ओम ठाकूर तळोजे मजकूर. हे दोन्ही संघ, एक संघ पनवेल विभागातनं बिलॉंग करेल आणि एक संघ मलंगड विभागातनं बिलॉंग करेल, त्यामुळे ही लढत फार चांगली असेल. मागच्या वर्षी खरड संघ देखील अति इनफॉर्म मध्ये होता आणि त्या संघाने देखील मागचं वर्ष गाजवलं. आशिष म्हात्रे मागच्या वर्षी मॅन ऑफ द सिरीज राहिला नाईट स्पर्धेत नेवाईच्या मैदानावरती आणि त्याला मिळाली होती बाईक आणि तोच आत्मविश्वास, तोच कॉन्फिडन्स घेऊन पुन्हा एकदा खरड संघ उतरेल आज नागझरीच्या मैदानावरती. आणि आता त्यांच्या समोर आहे ओम ठाकूर बापा मोरया तळोजे मजकूर, एक ताकदवर आणि बलाढ्य टीम. संगम राजे आणि त्या टीम मध्ये मयूर राजे असे दिग्गज खेळाडू त्या टीम मध्ये आहेत, त्यामुळे ही लढत देखील भरपूर स्ट्रॉंग असेल. आता आताची ही लढत 75 धावेला उत्तर देताना डोंगरापाडा टीम कडनं सुरुवात चांगली झाली, मग आता गरज आहे त्या टीमला एकाच मोठ्या इनिंगची. गोलंदाज तयार, बॉलिंग माकवती, बॅटची एज. धनंजयनं केली चूक आणि चेंडू निघून गेलाय फाईन लेग सीमारेखेच्या बाहेर. येतोय चौकार, नशिबानं पुन्हा एकदा साथ दिली डोंगरापर्यंत टीम कडनं प्रदीप साडी. आणि कॅश ड्रॉप झाल्यानंतर सेकंड लेग स्लिपला बीट करून चेंडू फाईन लेग सीमारेखेच्या बाहेर चौकार. क्या सोडली आहे खरंना प्रदीप, एक विस्फोटक खेळाडू आणि त्याची झेल सुटल्यानंतर चौकार मिळालाय. पुन्हा एकदा मोठा फटका, माझा झेल तुम्ही का सोडलाय याचं प्रत्युत्तर प्रदीपनं दिलंय आणि ठोकलाय त्यांना डीप मिड विकेटच्या वरनं सीमारेखा बाहेर षटकार. इथे सन्माननीय रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील सर मुरबी यांचं आगमन झालेलं आहे. आज दिवसभर ते समालोचन करणार आहेत. स्वागत आहे आपल्या नागझरी क्रिकेट संघाच्या वतीने. चौकार नंतर षटकार, जीवनदानानंतर षटकार, हे चित्र कुठेतरी विचित्र घडलंय उसटणे टीमसाठी. कारण उसटणे टीमला देखील माहिती आहे अनिल डोपरे गेले कित्येक वर्ष क्रिकेट खेळत असताना त्याच्याकडे अनुभव भरपूर आहे. मग आज चेंडू चांगला आहे, चेंडू चांगला आहे. गुड लाईन बत्ती पडल्यानंतर थोडासा डीप राहिलाय आणि ते फलंदाजाला बीट करून चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडूची समाप्ती. बऱ्याच वेळ आपण पाहिलं तर प्रदीपच्या बॅटमधून दोन मोठे फटके आले. प्रदीप होता 9 स्ट्राईकवरती, जेव्हा स्ट्राईक मिळाली आणि जीवनदान मिळालं त्याच्यानंतर त्यानं षटकार ठोकलंय. समीकरण जर पाहिलं ना, आता 21 बॉलमध्ये 53 धावीची गरज आहे. पुन्हा एकदा अमर फुलटॉस, हलक्या त्यानं क्लिक केलाय, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. आणि बॉल जर कदाचित स्टंपला लागला असतं ना तर मी म्हणेन खेळाडूला माघारी परतावं लागलं असतं. आम्हाला ना ते केलं नाहीये, का केलं नाहीये याचं उत्तर शोधता शोधता आता जबरजबल 12-11 पैकी 7 खेळाडूने कमरेवरती हात ठेवला, कारण त्यांना समजलं नाही अमरनं असं का केलंय.
एक विकेट किती महत्त्वाची असते आणि एखाद्या खेळाडूला तुम्ही जीवनदान देत असाल तर तो किती महागात पडत असतो हे चित्र आम्ही या मॅच मध्ये देखील पाहिलं, काल देखील पाहिलं आणि काल आपण मोठं क्रिकेट जरूर पाहिलंय. सेन्स गेम वडवली टीम सुपर एट मध्ये दाखल झालाय आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं बामनडोंगरी संघ देखील सुपर एट मध्ये दाखल झालाय. आज देखील आपण पाहतोय ते आणि अजून एक संघ पहिल्या दिवशी सुपर एट मध्ये आहे, नितलच क्रिकेट संघ आणि एक मॅच बॅलन्स आहे. गावदेवी घोट आणि गावदेवी नारिवली ही मॅच बॅलन्स आहे, ती आम्ही सोमवारी अंतिम दिवसामध्ये खेळवणार आहोत. अमर पुन्हा एकदा गोलंदाजी माकवादी, फटका चांगला आहे मात्र इथे एलिव्हेशन मिळाला नाहीये. क्षेत्ररक्षक जजमेंट करतात, वेल जज वेल कॅच, प्रदीपला माघारी पळतवलाय. अमरने मात्र पुन्हा एकदा विकेट मिळवली आहे, पहिला बालबत्ती त्याला सफलता मिळता मिळता राहिली आणि या वीस मात्र त्यानं ते यश मिळवलंय. प्रदीप बॅक टू द डग आउट, टीमची टोटल धाव संख्या 2-22. तूफान में ताश का घर नहीं बनता, रोने से बिगड़ा हुआ मुकद्दर नहीं बनता. दुनिया को जीतने का हौसला रखो क्योंकि एक हार से कोई फकीर नहीं बनता और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. जिंकण्यासाठी दोन्ही संघाला मेहनतीची पराकष्ट करावी लागेल, दोन्ही संघाला आत्मविश्वासाने खेळावं लागेल. कारण काल आपण पाहिलं वॉकलंड टीम समोर 89 धावेचं लक्ष होतं. बरेच जणांचं उत्तर येत होतं की आज केतन मात्रे नाहीये, मात्र वाकलन संघ कशा प्रकारे खेळेल, वाकलन संघाची दाद देईल. मोतीराम भोईरचा नेतृत्व संघ खेळत असताना त्यांनी 84 धावा टोकल्या, प्रत्युत्तर जरूर दिलं त्या संघानं आणि समोर जरी हारले आणि मी कालच सांगितलंय हारले पण ते वाघासारखे लढले. म्हणजे या खेळपट्टीवरती धावा बनतात, तुम्हाला बनवायचे असतील तर तुमच्याकडे कॉन्फिडन्स पाहिजे. चेंडू चांगला आहे, शॉर्ट लेग रिजन मध्ये रन्स मिळाली, एक सिंग बरोबर टीमची टोटल. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर, ओव्हर समाप्त झाले 2 आणि इथे धावसंख्या तुम्ही पाहताय स्वर्गीय कुशाल 11, गावदेवी डोंगरपारा टीमची टोटल 2-23. समीकरण उरलंय येणारी 18 चेंडू आणि 52 धावीची आवश्यकता. थँक्स. इथे सन्माननीय डोंगरपाडा क्रिकेट संघातील माझे नामवंत क्रिकेटर भगवान डोंगरे यांचं आगमन झालेलं आहे, ज्ञानेश्वर डोंगरे यांचं इथे आगमन झालेलं आहे, सुरेश डोंगरे डोंगऱ्याचा पाडा आणि अंकुश डोंगरे अंकुश डोंगरे डोंगऱ्याचा पाडा यांना नागझरी श्रीकृष्ण 11 नागझरी क्रिकेट संघाच्या वतीने व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर. सन्मान्य लघुशेठ डोंगरे डोंगऱ्याचा पाडा उपस्थित इथे असाल तर यावं. भारत शेठ म्हात्रे यांच्या वतीने आपणास व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. रस दरम्यान आमचे मित्र मयूर म्हात्रे खरड यांचं देखील आगमन झालंय. वेलकम मयूर, पूर्ण टीमचं आपण स्वागत करूया. मलंगड परिसरातनं बिलॉंग करणारी हा संघ आदर्श 11 खरंच संघ तुम्हाला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये. आणि आपल्या परिसरातला एक दादा ताकदवर संघ ओम ठाकूर बाप्पा मोरिया तळोजे मजकूर ही लढत येणारी लढत असेल. तर पाहूया येणारे 18 चेंडू 52 धावेचं लक्ष असेल या लढतीत कोणता संघ विजय प्रस्थापित करेल. कारण या मॅच मध्ये येणारे समीकरण आता उरले 18-52 समीकरण आहे, ही मॅच अद्याप बॅलन्स असेल. कारण ही खेळपट्टी जेवढी गोलंदाजाला अनुकूल आहे ना तेवढीच फलंदाजाला देखील साथ देते, त्यामुळे या मॅच मध्ये काहीही घडेल कारण क्रिकेट खेळच तसा आहे. मित्रांनो पाहूया येणारे षटक असेल तिसरं आणि बॉलिंग माकवती सज्ज झालाय. अजय भंडारी पुन्हा एकदा सेकंड स्पेल हाताळण्यासाठी तो सज्ज झालाय. पहिलं स्पेल त्याचं चांगलं राहिलंय आणि सेकंड स्पेल तो घेऊन आलाय, समोर फटका आहे आणि तेवढ्याच वेगानं चेंडू जातो वाईड इज लॉंग ऑन सी मारेकेच्या बाहेर चौकार. लहरों को साहिल की दरकरार नहीं होती, हौसला बुलंद हो तो कोई दीवार नहीं होती. जलते हुए चिराग ने आंधियों से यह कहा कि उजाला देने वालों की कभी हार नहीं होती. आणि ते मॅच मध्ये तेज सांगत असताना अक्षय कडू ठोकलाय चौकार, 7 फटकेही मैदानावरती आहे. पाहूया येणाऱ्या मॅच मध्ये काय घडेल. 17-48 समीकरण आहे, 2 ताकदवर संघ बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात. अजय भंडारी चेंडू चांगला आहे, स्ट्रॉंग अपील,
अपिला मध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी होतं पाहिलं पंचांनी की चेंडू लेक्समच्या बाहेर जातोय कारण नेहमी लेग बिफोरचं अपील केल्यानंतर पंचांना प्रामुख्याने तीन गोष्टी पाहाव्या लागतात लेंथ लाईन आणि हाइट फॅक्टर एक्झॅक्टली चेंडू कुठे पडतो चेंडूची दिशा कुठे आहे आणि एक्झॅक्टली चेंडूला हाइट फॅक्टर कधी आहे आणि आत्ताचा चेंडू जर पाहिला तो लाईन सोडून होता अर्थात लेक्समच्या बाहेर होता त्यामुळे पंच हॅरी सरांनी सांगितलं की हा बॉल लेक्समच्या बाहेर आहे नॉट आउट रन्स मिळाली एक आत्ता मात्र सेकंड वरती सेबेन फडके ज्या नावाने ओळखला जाणारा संघ सेबेन फडकेला बात करण्याशी यश मिळालंय चर्चा करत होतो आणि चर्चा करता करता तो विकेट निघून गेलाय सेबेन फडकेचा अजयचं कौतुक करूया आणि टीमला मिळाली आहे मोठी सफलता अर्थात सेबेन फडके बॅक टू द डगआउट तर काल लक्षात ठेवा काल एक सूचना प्रेक्षक वर्ग एक पर्स हरवलाय बामन डोंगरीचे तेजस मात्रे जे पोलीस आहेत आणि त्याच्यामध्ये पोलीस आय डी देखील असेल तर तो पर्स तुम्हाला मिळाला असेल तर प्लीज तो तुम्ही पर्स आमच्यापर्यंत पोहोचवा योग्य तो पारितोषिक आम्ही तुम्हाला देणार आहोत विकेट नंबर 3 अजून एक खेळाडू बाजूला सेबेन फडके न्यू बॅट्समॅन आलाय मैदानावरती आणि मंकी विकेट्स आपण बऱ्याच वेळा पाहिलंय इंटरनॅशनल क्रिकेटचा तर नियम झाला की मंकी विकेट विकेट दिला जातो आणि अजय एवढा चालाक आहे की त्याला ते लक्षात नेहमी असत रन्स मिळेल एक डबलचा प्रयत्न नाहीये सिंगल मिळाली सिंगलने धावसंख्या पोहोचली ती 29 बती आता संघर्ष करावा लागेल तो डोंगरापर्या टीमला कारण त्यांचा मेन खेळाडू होता सेबेन फडके वरती जास्त लक्ष होतं टीमचं मात्र सेबेन फडके लवकर बाद झाला तर नवीन फलंदाज आलाय मैदानावरती जयेंद्र ढोंगरे आणि अक्षय कडू हे दोन फलंदाज सध्या मैदानावरती आहेत अक्षयकडे जिम्मेदारी असेल आणि या मॅच मध्ये आता अक्षयला फटका चांगला आहे ऑफ साईडला क्षेत्ररक्षक सत्यवान केली चूक आणि चेंडू चाललाय सीमारेखाच्या बाहेर चौकार क्या बात आहे डीजे आम्ही त्याच मुळात तुमची प्रशंसा केली अक्षयने चौकार ठोकलाय आणि अक्षय आज तुला स्वतःला सिद्ध करायचं असेल ना हे ग्राउंड तुला गाजवावं लागेल आज तुला स्वतःला प्रसिद्ध व्हायचं असेल ना तर हे ग्राउंड तुला गाजवावं लागेल आणि आत्ता त्यानं चौकार ठोकलाय दोन चौका त्याच्या बॅटमधून आल्यात टीमची टोटल स्कोर होती पुन्हा एकदा आठव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न चेंडू चालला मिड विकेटला शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय रन्स मिळेल एक सिंग बरोबर टीमची टोटल 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डती लागली 34 रन्स आणि आता समीकरण उरलंय येणारे 12 चेंडू 41 धावेची आवश्यकता थँक यू डेझे एक अजून एक बिग फाईट एक मोठी स्पर्धा मानाची स्पर्धा मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळेल शिवसेना उपतालुका प्रमुख अंबरनाथ स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान शिवभक्त स्वर्गीय पैलवान स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषक 2022 क्रिकेटची भव्य आणि दिव्य स्पर्धा कारण मित्रांनो या स्पर्धेमध्ये 4 बाईक आहेत त्याच्यातनं 2 बाईक बेस्ट कॉमेंटेटर्स अँड बेस्ट अंपायर अशा 2 बाईक त्यांना असतील आणि त्याच्यानंतर ए बी ग्रुपसाठी 1 बाईक आणि सी डी ग्रुपसाठी 1 बाईक
पहिला क्रमांक आहे या स्पर्धेचं 1,00,000 रुपये, दुसरं पारितोषिक असेल 50,000 रुपये, तिसरं आणि चौथं पारितोषिक 25,000 रुपये. आणि ही स्पर्धा लाईव्ह लॉट्स असेल आणि तो लाईव्ह लॉट्स बुधवारी 2 तारखेला तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. 2 तारीख संध्याकाळी 7 वाजता हा स्पर्धेचा लाईव्ह लॉट्स होणार आहे. 48 संघांचा समावेश त्या स्पर्धेमध्ये असेल. मागच्या वर्षी स्पर्धा फार जोमाने पार पडली आणि तीच उत्साह घेऊन प्रेक्षक वर्ग पुन्हा एकदा त्या स्पर्धेची वाट बघतायत. वेलकम आशिष म्हात्रे. आशिष म्हात्रे देखील टीम सोबत आलाय, कारण आज त्यांची टीम खेळणार आहे तवूज मजकूर टीम विरुद्ध. गोलंदाज तयार होतो ओव्हर नंबर 4. समोर खेळतो, स्क्वेअर कट केलाय, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. सिंग मिळाली आणि सिंग बरोबर टीमची टोटल 34, 39 धावसंख्ये होती. समीकरण उरलंय, 40 धावेची गरज आहे. संघर्ष करावा लागेल, कारण लक्ष आता थोडस मोठं झालंय आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला आक्रमकता करावी लागेल. चौकार षटकार सिंगल डबलनं काही फरक पडणार नाहीये. तो उसाटणे टीमला. गोलंदाज तयार, चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे डीप राहिलाय आणि इथे खेळाडूला बीट करून चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये, म्हणजे डॉट चेंडू. आत्ता डोंगरापाड्या टीमच्या वरती प्रेशर निर्माण झालाय, दबाव निर्माण झालाय आणि आत्ता समीकरण 10 चेंडूमध्ये 40, म्हणजे प्रति बॉल तुम्हाला चौकाराची आवश्यकता आहे. अजून एक चांगला चेंडू, डॉट बॉल. गणेश पाडेचा वापर संघनायक कॅप्टननं इथे केलाय आणि गणेश तर 2 चेंडू बीट केलेत फलंदाजाला. 9 चेंडू 40, जेवढे डॉट बॉल येतील तेवढा प्रेशर वाढेल डोंगरापाडा टीम होती. आणि या मॅच मध्ये आता संघर्ष करावा लागेल, बिना संघर्ष कोणी महान नाही बनता. हा चेंडू अप्रतिम जेल, त्या ठिकाणी टिपलाय सत्यमान डोपरीनं आणि खेळ समाप्त झालाय. मैदानावरती जयेंद्र डोंगरेचा टीमला लागलाय 4th धक्का, 35 रन्स. तर सन्माननीय एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व साईनाथ पाटील साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी आणि स्पर्धेचे शिल्पकार भारतदादा म्हात्रे, रुपेश आमचे म्हात्रे आहे, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. सन्माननीय मोहन म्हात्रे साहेब, आपले मनपूर्वक स्वागत आहे. आणि यावेळीस धावशीची संधी, अजून एक खेळाडू बाद होतोय. बॅक टू बॅक झटके मैदानावरती लागत असताना डोंगरापाडा टीम थोडीशी अडचणीमध्ये आले, तर आता सामना जिंकणं त्यांच्यासाठी कठीण झालाय. या बॉलवरती रन्स आल्या 2 आणि टीमची टोटल 37 रन. 7 चेंडू 37 ची गरज आहे. प्रत्येक बॉल आता राहिला संघर्षाचा आणि संघर्ष या डोंगरापाडा टीमच्या खेळाडूंना आता करावा लागेल. न्यू बॅट्समॅन सूरज डोंगरे कॅप्टन आणि आत्ता जिंकण्यासाठी 38 धावेची गरज आहे. यस अनिल डोपरी, 7 चेंडू 38, कारण प्रत्येक बॉलकडे गेली कित्येक वर्ष अनिल डोपरी खेळतायत आणि गेली अंडरम पासून ओव्हरम पर्यंत त्यांचा प्रवास आतापर्यंत सुरूच आहे. आणि सुरू असताना अजून एक खेळाडू बाद झालाय, 37 लॉस ऑफ 6 विकेट. आत्ता मात्र हा विजय जवळजवळ. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमच्या बाजूने आलाय, कारण समीकरण उरलंय. येणारी 6 चेंडू आणि 38 धावेची गरज आहे. 6 षटकार मारून हा सामना जिंकणं कठीण. तर धावसंख्या झाली 4 षटकांच्या समाप्तीनंतर 37, 37 रन्स आणि
डोंगरापाडा टीमला आता सहा चेंडू 38 आवश्यकता असेल. डोंगरापाड्याचं नेमकं काय झालं की पहिला ओव्हर होता ना त्यांची सुरुवात फार चांगली झाली होती, शेवटचे दोन बॉल त्यांच्यासाठी मागात राहिले आणि त्याच्यानंतर सेकंड ओव्हर 11 रन्स आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील 11 रन आले, म्हणजे चौथं षटक होतं ना डोंगरापाडा टीमला मागात पडलंय. जे षटक फेकलं अजय भंडारीनं सॉरी गणेश पाटीलनं आणि तो षटक होता 3 धावेचा, 3 धावा आल्या त्या षटकामध्ये आणि संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलाय. आत्ता सामना जिंकणं कठीण आहे पाहूया, कठीण क्रिकेटमध्ये हा शब्दच नाहीये, परंतु 6 षटकार मारले तरी तो सामना जिंकणंच कठीण आहे. एखादा चमत्कारही फक्त या मॅचला वाचवू शकतोय. आणि बॉलिंग मागवत येतो अनिकेत ढोपरी, पहिला चेंडू बॉल हवेत, शतरक्षक जवळपास नाहीयेत, सिंग मिळेल आणि मॅच आता पूर्णपणे एकतर्फा झाली. यू आर द वॉचिंग वन साइड मॅच आणि ही मॅच आता प्रेक्षकांना एकतर्फा पाहायला मिळतीये. स्वप्न घेऊन आले होते डोंगरापाडा टीम या स्पर्धेमध्ये या चमचमत्या ट्रॉफीला उचलण्याचं आणि आज तो संघ थोडासा बॅकफुटला गेलाय. कामगिरी त्यांच्या गोलंदाजांची थोडीशी खराब राहिली, कारण पहिल्याच मॅच मध्ये 74 धावा त्यांनी खर्च केल्या आणि जेव्हा बॅटिंगसाठी फलंदाज आले त्यांच्यावरची दबाव बनला आणि दबावात खेळत असताना डोंगरापाडा संघ बॅकफुटला गेलाय. आत्ता फक्त औपचारिकता, गोलंदाज अनिकेत ढोपरी चांगला चेंडू आहे, अनिकेतचा देखील चेंडू चांगला आहे आणि डॉट चेंडू. गेली कित्येक वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर अनिल ढोपरीनं अनेक सारे खेळाडू निर्माण केले. आज तुम्ही पाहता अजय भंडारी समीरला तुम्ही पाहिलं, तुम्ही त्यांचा सुपुत्र अनिकेतला पाहिलं, त्याचबरोबर या संघामध्ये मुकेश पाहिला, तुम्ही सत्यवानला पाहिलं, या अनेक खेळाडूंना त्यांनी आज घडवलंय आणि आज सुद्धा आपल्या टीमच्या सोबत असून एक मास्टर माइंड भूमिका अनिल ढोपरेनी गेली कित्येक वर्ष प्रत्येक क्रीडांगणामध्ये गाजवली आहे. मागच्या वर्षी देखील संघ थोडा अडचणीमध्ये असला तरी त्या संघाला सपोर्ट करून पूर्णपणे टीमला विजय मिळवून दिलाय. अनेक क्रिकेटची मैदानं गाजवली आहेत, मग या मैदानावरती देखील त्यांचं स्वप्न आहे. आम्ही देखील या चमचमत्या ट्रॉफीला उचलण्यासाठी चाललो आहोत आणि पहिल्याच मॅच मध्ये दमखम दाखवला त्यांच्या सर्व फलंदाजांनी. बॅटिंग खूप स्ट्रॉंग झाली आज अनिल ढोपरीच्या संघाची, अर्थात सुरुवात अजय भंडारीनं 22 धावे केली, मुकेश मडवी 18 धावा 28 धावेची, धनंजय हिलालनं देखील खेळी केली आहे. जो खेळाडू थोडासा आउट ऑफ फॉर्म चालला होता धनंजय हिलाल, कारण हे नाव जेव्हा आम्ही क्रिकेट स्पर्धा भरवली भारत मात्र यांची नागझरी स्पर्धा अर्थात पहिलं वर्ष होतं आणि पहिल्या वर्षी आम्हाला आठवतंय की धनंजय हिलाल पहिल्यांदा त्या ठिकाणी फॉर्म मध्ये आला आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये जागा निर्माण केली. त्या धनंजय हिलालनं या मॅच मध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत आणि एक अप्रतिम खेळ देखील केलाय. फक्त औपचारिकता मैदानावरती एकतर्फा मॅच तुम्ही एन्जॉय करतात आणि या मॅच नंतर प्रेक्षक कुठेच जाऊ नका. दोन संघ येतील, मलंगट परिसरातनं बिलॉन करणारा आदर्श एरवन खरट संघ आणि दुसऱ्या बाजूने संघ असेल ओम ठाकूर बापा मोर्या तोळचे मजकूर. यावे 6 फटका देखील चांगला आहे, देऊन जाईल 4 रन, परंतु 4 रनला आता महत्व नाही. क्रिकेटमध्ये महत्व आहे परंतु मॅच हरल्यानंतर चौकार षटकाराला महत्व नाही. वेल गेली, सत्ता गेली, कार्यक्रम संपला आणि या मॅच मध्ये विजेता ठरलाय स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे आणि हार्ड लक मी निश्चित म्हणेन, कारण आज इथे संघ हरलाय स्वर्गीय कुशाल 11 गावदेवी.